अभिलाष टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळेकरांना 31 मार्च पर्यंत मालमत्ता कर शास्ती माफ. रेशन दुकानदार बेमुदत संपावर. अयोध्येहून थेट मंगल अक्षदा कलशच्या रूपात प्रभू श्रीरामांचं धुळ्यात आगमन. धुळे मोहाडी उपनगरात राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं शानदार उद्घाटन. धुळे तालुक्यातील गोताणे गावात विकसित भारत संकल्प यात्रा उत्साह. पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम मध्ये आनंद मेळावा उत्साहात संपन्न. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नवीन स्वस्त धान्य दुकानाची मागणी. केंद्राच्या कायद्याविरोधात धुळ्यात चालक मालक मालकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि धुळे न्यायालयात आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर के मलाबादे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे महापालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ 30 डिसेंबर रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी रविवारी प्रशासकीय पदाची सूत्रे हाती घेत कामकाजालाही लगेच प्रारंभ केला. आपल्या स्वच्छाधीन अधिकाराचा वापर करत 1 जानेवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत मालमत्ता करावरील संपूर्ण शास्ती माफीची भेट देत कर भरण्याचे आवाहन त्यांनी धुळेकरांना केले आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत प्रशासन स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून यावर्षी स्वच्छतेवर भर देण्यात येईल असा संकल्प सोडला. रविवारी दुपारी आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कर अधिकारी पल्लवी शिरसाट, पाणी पुरवठा अभियंता नवनीत सोनवणे, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासक पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी आपल्या स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर करत 1 जानेवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ता करावरील संपूर्ण शास्ती माफीची घोषणा केली. यापूर्वी केवळ हद्दवाढीतील गावांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत शास्ती माफी केली होती, तर 15 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत 50% शास्ती माफी केली होती. मात्र आता सरसकट सर्वांसाठी शास्ती माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ घ्यावा व कराचा भरणा त्वरित करत महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्यात यावं असं आवाहन त्यांनी धुळेकरांना केलं. स्वच्छ धुळे, सुंदर धुळे, स्वच्छ पांढरा नदी या संकल्पनेवर हे वर्ष आधारित असेल असे त्यांनी म्हटले. आपल्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. या संदर्भात तहसीलदारांनाही निवेदन सादर करण्यात आलंय. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की राज्य आणि केंद्राच्या जबाबदारीनुसार 2020 लागू असलेला विश्व खाद्य कारखाना लागू करावा, पॉस मशीनला पर्यायी व्यवस्था करावी, धान्य वाटपाचे कमिशन तुटपुंजे असून तेही वेळेवर मिळावे किंवा मानधन देण्यात यावं, धान्य हे दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे मिळावे, वाधवा आयोगाच्या अहवालानुसार रेशन दुकानदारांना शहरी भागात 50,000 व ग्रामीण भागात 30,000 मासिक मानधन देण्यात यावं, केशरी कार्डधारकांना अन्नधान्याचा लाभ द्यावा, प्रत्येकी 50 किलो वजनामध्ये 1/2 किलो घट ग्राह्य धरण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे दिवाळी बोनस मिळावा, सरकारकडून रेशन दुकानदार व त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण मिळावं. या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले आहे. अयोध्येतील होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या अगोदर संपूर्ण भारतभर हर घर अक्षदा, हर घर भगवा, हर मंदिर में राम, हर मंदिर अयोध्या या घोषवाक्याच्या आधारे सर्व रामभक्त या मंगल अक्षदा व श्रीराम संदेश असलेले पत्रक देऊन घरोघरी निमंत्रण 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 दिले जाणार आहे. त्या मंगल अक्षदा कलशाचे 30 डिसेंबर 2023 रोजी धुळ्यात आगमन झाल्याने सायंकाळी 4 वाजता शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत वनवासी क्षेत्रातील साधू व संत महाराज परमपूज्य आमलालजी महाराज श्री आमलाल बद्र्या पावरा राहणार मिठगाव पोस्ट बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे व परमपूज्य प्रकाश चैतन्यजी महाराज श्री प्रकाश हंसराज राठोड राहणार गधडदेव पोस्ट बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याकडून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं व मंगल अक्षदा कळसाचे त्यांचा व शहरातील सर्व स्वच्छता सफाई कर्मचारी यांच्या हस्ते पूजन करीत शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. तेथून पुढे राजकमल टॉकीज चौकात शोभायात्रा आली असता तेथे यल्लमा माता मंदिरातील तृतीय पंथी व त्यांचे प्रमुख यांनी त्यांच्या शुभ हस्ते मंगल अक्षदा कलशाचे पूजन केले, शोभायात्रेत स्वागत केले. तदनंतर खंडेराव बाजार चौक येथील शहरातील आशा कर्मचारी व ब्रदर्स यांच्या शुभ हस्ते पूजन करीत शोभायात्रा पार्क लॉजजवळ आली असता तेव्हा हमाल मापाडी संघटनेतील कर्मचारी बंधू यांच्या शुभ हस्ते पूजन केले गेले. त्यापुढे शेरे पंजाब हॉटेल येथे दिव्यांग बंधू आणि भगिनी यांच्या शुभ हस्ते पूजन करीत शोभायात्रा पाचकंदील चौकात आली असता सर्वपक्षीय प्रमुख नेते मंडळी यांनी मंगल अक्षदा कलशाचे पूजन करीत शोभायात्रेचे स्वागत केले. तदनंतर पुढे जे बी रोड पोलीस चौकीजवळ शोभायात्रा आली असता तेथे शहरातील प्रशासकीय अधिकारी वर्ग यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा सराफ बाजार येथे आली असता वनवासी बंधू आणि भगिनी यांच्या शुभ हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले. त्यापुढे बॉम्बे चौकात सर्व गटातील महिला मातृशक्ती व भगिनी मंडळीकडून कलशाचे पूजन करण्यात आले. नंतर शोभायात्रा शेवटच्या टप्प्यात श्रीराम मंदिराकडील सिग्नल चौकात आली असता तेथे शहरातील विविध शाळेचे मल्ल व पहलवान तसेच पत्रकार बंधू यांच्या शुभ हस्ते पूजन करीत शोभायात्रा श्रीराम मंदिरात पोहोचली व शेवटी श्रीराम मंदिरात शहरातील सर्व कारसेवकांच्या शुभ हस्ते महाआरती करीत शोभायात्रेची सांगता झाली. अशा प्रकारे शोभायात्रेचे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत शहरातील विविध मार्गावर व चौकात कधी न झालेलं पूजन व स्वागत करण्यात आलं. तसेच तमाम रामभक्त व तरुण मंडळी डीजेच्या तालावर भगवान रामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. हा क्षण सकल हिंदू समाज व रामभक्त यांच्या विस्मरणीय राहील असा होता. यामुळे शोभायात्रेत शहरातील सर्व भागातून तमाम हिंदू बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय श्रीराम. आज पूर्ण भारत देशात आनंदाचा उत्सव हा साजरा केला जात आहे, कारण की आमचे राम हे अयोध्येत येणार आहे. आज अनेक वर्षाची प्रतीक्षा ही पूर्ण होत आहे. या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हिंदू धर्मियांना दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात राम प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठाही होणार आहे. 22 जानेवारीला पूर्ण संपूर्ण भारत देशात दिवाळी ही खऱ्या अर्थाने साजरी केली जाणार आहे. आज धुळे शहरात श्रीराम समिती यांच्या वतीने मंगल कलश अक्षदा मंगल कलश यात्रेचं जे कलश अयोध्येहून आलेले आहेत अशा कलशांच्या शोभायात्रा ही निघालेली आहे. आणि खरं तर आनंद होतो, आम्ही समितीचे आभार मानतो की समितीने आमच्या धुळे शहरातील सर्व क्षेत्रातील महिलांना या अक्षदा कलशाच्या पूजनाचा मान हा दिला. यात आमच्या महिला बचत गटाच्या महिला असतील, ॲडव्होकेट, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील सर्व महिला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजांची मंडळं ही देखील आज या शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी आणि महिलांना पूजनाचा मान दिला म्हणून या मानाचा स्वीकार करून या ठिकाणी जमलेली आहेत. या सर्व महिलांना जो मान दिला या मानाबद्दल आम्ही श्रीराम मंदिर समिती यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धुळे मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी विद्यालयाच्या मैदानावर 37व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या स्पर्धेचं उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक विनायक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. इर्शाद जहागीरदार, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य, कैलास चौधरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर, कुणालदादा पवार शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे शहर, आकाशदादा शिंदे अध्यक्ष धुळे जिल्हा न्यू हौशी असोसिएशन,
राज्य असोसिएशनचे सचिव के आर ठाकरे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष अशोक चौधरी, फैज अहमद बेगमपुरे, जावेद अ करीम, कमलाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोशी, मनीषा पवार, पिंपळदेवी विद्यालयाचे संचालक एस बी पाटील, एस डी बावीसकर, आयोजन समितीचे अविनाश वाघ, योगेश वाघ, महेंद्र गावडे, सर्व जिल्ह्यातील सचिव मयूर ठाकरे नंदुरबार, जावेद शेख अहमदनगर, ऋतुराज यादव गोंदिया, नितीन जाधव अमरावती, नितीन उकरडे लातूर आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेसाठी मुले व मुलींचे एकूण 21 संघ सहभागी झाले. स्पर्धा सकाळ व सायंकाळ सत्रातील प्रकाश ज्योतात होत असून या स्पर्धेतून महाराष्ट्रातून राज्याची मुले व मुलींचे संघ निवड समिती सदस्य नईम शेख जामनेर, नितीन उकडे लातूर, महेंद्र गावडे धुळे, फैज अहमद बेगमपूर सोलापूर, अशोक तायडे जळगाव, मयूर ठाकरे नंदुरबार हे निवडणार आहेत. पंच म्हणून अशोक तायडे, नईम शेख जळगाव, मोहसिन शेख औरंगाबाद, तर स्वाती हिरे, कावेरी पाटील, भाग्यश्री बडगुजर, मयुरी जाधव, कनिष्का चौधरी ह्या गुणलेखक म्हणून काम सांभाळत आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी ऋतिक ठाकूर, चेतन पाटील, द्वारकाधीश माळी, आदित्य दहातोंडे, राजकुवर, सनी जाधव, भविष्य वाघ, राजू साव, महेश वाडेकर, संकेत करंदीकर, रोनक पाटील व मयूर शिंदे हे प्रयत्नशील आहेत. मुले प्रथम विजेता कोल्हापूर, द्वितीय विजेता सोलापूर, तृतीय विजेता जळगाव जिल्हा. मुली प्रथम विजेता सोलापूर, द्वितीय विजेता धुळे, तृतीय लातूर महानगरपालिका. राज्य सब ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धा 2023-24 याचं आयोजन धुळे जिल्ह्यात धुळे शहरात पिंपदेवी महाविद्यालय या ग्राउंडवर करण्यात आलं होतं. या स्पर्धामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून टीम आल्या होत्या आणि त्या टीम्समधनं आज महाराष्ट्र राज्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ निवडला गेलेला आहे. झालेल्या सर्व विजयी उमेदवार किंवा टीम्स मी धुळे जिल्ह्याच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं अशी उत्तरोत्तर प्रगती गेम्समध्ये होत राहावं आणि त्यांना यापुढेही आणखी चांगलं मार्गदर्शन, ऑलरेडी मार्गदर्शन सगळे टीमकडनं तर आहेच, सगळ्या कोचेसकडनं, सरांकडनं, पण आणखी त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हीच मी ईश्वरजने प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धुळे तालुक्यातील गोताणे येथे विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले मात्र ज्यांना अद्याप लाभ मिळवू न शकलेल्या पात्रताधारक व्यक्तींपर्यंत केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ पोहोचवावा म्हणून केंद्र शासनातर्फे धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. त्यानुसार धुळे तालुक्यातील गोताणे गावात विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात काढण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी, भाजपा जिल्हा संयोजक हरिजी शेलार, भाजपा तालुका सरचिटणीस प्राध्यापक छोटू मासुळे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन म्हटलं, त्यानंतर उपस्थित अधिकारी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच भूषण पाटील, उपसरपंच सचिन पाटील, पोलीस पाटील मधुकर पाटील, माजी उपसरपंच पंढरीनाथ पाटील, कार्यकारी अभियंता गोरख पाटील, विस्तार अधिकारी डॉक्टर तिवारी, अर्चना नायवार मॅडम, ग्रामविस्तार अधिकारी गोताणे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील, रोजगार सेवक दाजभाऊ पाटील, राजीव गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य देसले सर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक झुलाल पाटील, माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेचे संपादक कमलाकर चव्हाण, प्राध्यापक एकनाथ पाटील, यशवंतराव चव्हाण आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरपूर गोताणे नगरीमध्ये आज संबंध देर्शामध्ये एक
विकासाची यात्रा सुरू झालेली आहे। तीच विकासाची यात्रा या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून आपल्या या धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे तालुक्यातील आमचं प्रतिपंढरपूर गोताणे नगरीमध्ये आज विकसित भारत संकल्प यात्रा या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि या ठिकाणी शासकीय असेल सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्वांचं या ठिकाणी मी आमच्या गोताणे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ग्रामविस्तार अधिकारी आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी एक कृषीची योजना असेल, आरोग्याची योजना असेल, महसूलची योजना असेल, शिक्षणाची योजना असेल, जेवढे काही या ठिकाणी विकासाचे ग्रामीण भागाचे कणे आहेत एक उद्याचा चांगला नागरिक करावा आणि महिलांना या ठिकाणी सशक्त केलं जावं। महिलांचा विकास झाला, शिकलेली आई घरादाराला पुढे नाही, एक स्त्री शिकली तर कुटुंबाचा उद्धार होतो, हीच एक प्रामाणिक संकल्पना मोदी साहेबांनी घेऊन सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत मला कसं पोहोचता येईल आणि सर्व अधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी लोकांचं जलकल्याण कसं होईल याच्यासाठी ही संकल्प यात्रा या ठिकाणी पोहोचलेली आहे। या संकल्प यात्रेसाठी आमचे संमित्र जिल्ह्याचे संयोजक आदरणीय हरिजी सेलार या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि त्यांच्या समवेत सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी गटागटात जाऊन गणागणात जाऊन गावागावात जाऊन वाड्या वस्त्यांवर जाऊन या ठिकाणी प्रामाणिक एक कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत। सर्व या ठिकाणी सहभागी झालेले सर्व शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे संचालक सर्वांचं या ठिकाणी माता भगिनी ज्येष्ठ नागरिक सर्वांचं या ठिकाणी गोताणे वासियांच्या तर्फे हार्दिक आभार मानतो। पिंपणेर येथील राजेश छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला। या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पाककृत्या सादर केल्या होत्या। या पाककृतींचं निरीक्षण पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व संभाजी ऐराव यांनी भेट देऊन केलं। पिंपणेर येथील राजेश छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याचं उद्घाटन पिंपणेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे चेअरमन संभाजी अहिराव, सचिव रा ना पाटील, उपाध्यक्ष श्याम कोठावदे आदी उपस्थित होते। तसेच यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या सोनाली पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शाळेतर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी तसेच पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व चेअरमन संभाजी अहिराव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाककृती स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली। यावेळी नागरिकांनी या आनंद मेळाव्याला मोठी हजेरी लावली होती। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील अल्पसंख्याक समुदायातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करून द्यावी या आशयाच्या मागणीसाठी आज अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक शोहेब आसिफ खाटीक व जिल्हाध्यक्ष जमीर एस शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व अन्न नागरी पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील मुल्लानगर, मिल्लतनगर, शब्बीरनगर, सुलतानियानगर, शादाबनगर, जनता सोसायटी, बोरसेनगर, ड्रायव्हर सोसायटी, इकरा कॉलनी, ग्रीन कॉलनी यामधील रहिवाशी अर्थात रेशनधारक गेल्या 25 वर्षापासून स्वस्त धान्य दुकान नसल्यामुळे रेशनापासून वंचित आहे। या प्रभागात गरीब गरजू रेशनधारकांची ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे। यासाठी या विषयाची तात्काळ दखल घेऊन या प्रभागात नवीन स्वस्त धान्य दुकानाची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदन देतेवेळी जमीर शेख, अजहर शेख, अनवर अन्सारी, समीर शेख, फारूक काझी, इम्रान शेख, गुड्डू काझी, जुबेर शेख आदी उपस्थित होते। 29/12/23 रोजी धुळे जिल्हा अधिकारी व अन्न नागरी पुरवठा विभाग अल्पसंख्याक विकास मंडळ यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक वस्तीमधील नवीन रेशन स्वस्त धान्य दुकान मिळण्याबाबत आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे अन्न नागरी पुरवठा विभागाला। त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे। धुळे शहरात कमी ते कमी 20-25 वर्षापासून अल्पसंख्याक वस्तीत नवीन काही रेशन दुकान, नवीन स्वस्त धान्य दुकान उपलब्ध नाही आणि ज्या एरियाचे आम्ही निवेदन दिलं आहे वा प्रभाग क्रमांक 19 म्हणजे हा नवीन वसाहत झालेली आहे, या वसाहतीमध्ये
30 ते 40,000 लोक राहत आहे. शब्बीर नगर, मिल्लत नगर, मुल्ला नगर, बोरसे कॉलनी, शादाब नगर, सरदार हॉलच्या पाठीमागचा एरिया व इकरा कॉलनी, ग्रीन कॉलनी असे अनेक भाग आहेत जिथे लोकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो रेशनसाठी. व आजपर्यंत नवीन लोक तिथे पण राहिलेले आहेत. त्या हिशोबाने आम्हाला नवीन रेशन धान्य दुकान, स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देणे हे अल्पसंख्याक विकास मंडळाच्या माध्यमातून मी जमील शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अजहर सय्यद, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विकास मंडळ व सर्व आमचे दुलामुलाचे कार्यकर्ते आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. जय जय महाराष्ट्र. केंद्र शासनाने लादलेला कायदा मान्य नसून तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन छेडू असा इशारा आज धुळे जिल्हा चालक मालक संघटनेकडून देण्यात आला. या संदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यात अनेक चालक मालक संघटना कार्यरत असून त्यावर अनेकांची उपजीविका चालत असते, परंतु केंद्र शासनाच्या धोरणानुसार अनेक मालवाहतूक गाड्या, ट्रॅव्हल्स कंपन्या, प्रवासी वाहतूक करणारे वाहन बंद पडण्याची शक्यता आहे. शासनाच्या नियमानुसार जेव्हा नवीन गाडी घेतली तेव्हा शासनाकडून रोड टॅक्सपासून सर्व GST धरून टॅक्स घेतला जातो, परंतु त्यानंतरही चालक मालकांना रस्त्यावर चालवताना अनेक टॅक्स भरावे लागतात. त्यामुळे मालवाहतूक, प्रवासी वाहतूक व ट्रॅव्हल्स कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणानुसार गाडीच्या वेगवेगळ्या पासिंगनुसार शासनाकडून वसुली केली जात आहे. तसेच महामार्ग वाहतूक पोलीस व विविध राज्यातील पोलिसांकडून ट्रॅव्हल चालक मालक व प्रवासी वाहतूकदारांना छळण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवासी वाहतूकदार व ट्रॅव्हल चालक मालकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तसेच वाढत्या डिझेल पेट्रोलच्या किमतीमुळे हा व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने ट्रॅव्हल चालक मालक व प्रवासी वाहतूकदारांना टोल टॅक्समध्ये सूट द्यावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनात करण्यात आली आहे. चालक मालक संघटनेतर्फे निवेदन देण्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो होतो. केंद्र सरकारने जो चाचक कायदा काढलेला आहे त्याच्या विरोधात आम्हाला निवेदन द्यायचं होतं. धुळे शहराचे सर्व ड्रायव्हर व चालक व मालक सर्वजण आलेले आहे. त्याच्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की भाऊ, हा केंद्र सरकारने जो कायदा काढलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा, नाहीतर आम्ही आता फक्त निवेदन दिलेलं आहे, याच्यानंतर आम्ही रोडावर उठू. कायदा सरकारने जो कायदा काढलाय त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे, ॲक्सिडेंट झाल्यानंतर 7,00,000 रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावासाची सजा, हा आम्हाला मान्य नाही हा कायदा. कारण की जो पहिला नियम होता तो ठेवण्यात यावा, आणि परत अजून तुम्ही त्याच्यामध्ये तरतूद अशी दिलेली की जामीन मिळणार नाही. हे जामीन न मिळण्याचं कारण काय असे ते आम्हाला कळण्यात यावं. धुळे न्यायालयात आज प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश RK मलाबादे यांचा निरोप समारंभ झाला. या निमित्ताने धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट RD जोशी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, उपाध्यक्षा महिला राखीव सचिव ॲडव्होकेट सौ प्रभावती M माळी, ॲडव्होकेट दिनेश गायकवाड, ॲडव्होकेट PS महाजन, महिला राखीव ॲडव्होकेट श्रीमती सुधा जैन, तसेच कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट जमील खान, S पठाण, ॲडव्होकेट संतोष केदार, ॲडव्होकेट राकेश मोरे, ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट उमाकांत घोटराज, ॲडव्होकेट कैलास माळी आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो धीरा नहीं हो क्षणिक निराशा में जागो जगाओ मन मत बहलाओ एक मसीहा तुम भी बन जाओ. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळेकरांना 31 मार्च पर्यंत मालमत्ता कर शास्ती माफ.
रेशन दुकानदार बेमुदत संपावर. अयोध्येहून थेट मंगल अक्षदा कलशच्या रूपात प्रभू श्रीरामांचं धुळ्यात आगमन. धुळे मोहाडी उपनगरात राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं शानदार उद्घाटन. धुळे तालुक्यातील गोताणे गावात विकसित भारत संकल्प यात्रा उत्साह. पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम मध्ये आनंद मेळावा उत्साहात संपन्न. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नवीन स्वस्त धान्य दुकानाची मागणी. केंद्राच्या कायद्याविरोधात धुळ्यात चालक मालक मालकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि धुळे न्यायालयात आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर के मलाबादे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.